सांगतात ना मला किती जण सांगतात कोल्हापूर पुण्यापासून ऑफर आली आहे, आम्ही जागा देतो तुम्हाला तिकडे या. म्हटलं माझ्याकडे सुगरणी एकच आहे. लोक मालवणहून येताना मला कॉल करतात, मॅडम किती वाजेपर्यंत आहात तुम्ही? आम्ही निघतोय, जेवायला येतोय तिथे. बरेचसे जण मला विचारतात हॉटेलवाले, अरे कुक कोण आहे, कुक कोण? तुझ्या वेळेनुसार तू ये, डायरेक्ट आलं तरी चालेल आमच्या किचन मध्ये. आमच्याकडे जर पाम तेल असेल तर तू सांगशील ते आम्ही हे करतो, पाम तेलात जर वडे हे करत असतील. सोपानला कोण कोण मुलगा आहे की काय? सोपानला मुलगा म्हणतात माझा. होय म्हणून सांगतो. काही दिवस बनवतात, मग नंतर एकदा चालायला लागतात, ती क्वालिटी उतरवतात. मी असतेच आतमध्ये, पण हे पण आतमध्ये जातात भांडी पुसण्यापासून वगैरे सगळी कामं करतो. आम्ही असं म्हणत नाही, अरे अर्धा काम करत आम्ही का करायचं? आम्ही नाव ठरवायला बसलो सगळी जण घरातली. आता म्हटलं हॉटेल सुरू करायचं, आधी नाव बघूया. प्रत्येकाने आपापल्या मित्राला वगैरे विचारलं, बाबा तू नाव सुचव, तू नाव सुचव, तू नाव सुचव. खूप नाव आली, खूप नाव आली. नेटवर सर्च केली, गुगल पासून शोधली, परत शहरात सिंधुदुर्गात प्रत्येक ठिकाणी कुठल्या कुठल्या नावाची हॉटेल्स आहेत हे पण चेक केलं. कारण तसं सेम नको होतं ना, म्हटलं वेगळं काहीतरी हवं होतं. कंटाळा आला शोधून शोधून, अरे एक दोन दिवस नाव ठरवतो, नावच काय ते सुचे ना. शेवटी म्हटलं आता काय जमत नाहीये, बस आम्ही म्हटलं झोपतो. आम्ही सगळे झोपायला गेलो, हे आणि आई, सासूबाई माझ्या आणि हे दोघं बसले. आणि कधी झोपले आम्हाला माहिती नाही. सकाळी उठले आणि म्हणतात नाव ठरलं. हा म्हटलं काय? सुग्रण म्हटलं. म्हटलं छान आहे नाव. म्हणे कसं वाटत ना? म्हटलं छान आहे, एकदम मस्त बनवते. म्हणजे सुग्रण, हा सुग्रण म्हणाले ने अगं, मला म्हणाले अगं सुग्रण चांगलंय ना, तर तू तसंच बनवते, तूच बनवणार आहेस आणि ऑलरेडी तू आहेस, हे नावच बरं आहे. अगं आमच्या एका गोव्याच्या कस्टमर आहेत, तर त्यांनी एक जेवले बिवले एक मला जातो नाही आले माझ्याकडे एक कागदाचा तुकडा दे. मी आपला कागदाचा तुकडा आणून दिला त्याच्याकडे, तर त्यांनी हे मला लिहून दिलं, बायको रुचली तर जेवणाची काय काय करूचा ह्यो प्रश्नच सुटलो, घरगुती जेवणाचं स्वाद सुग्रण खानावर. प्रफुल्ल बेलवलकर म्हणून हे व्यक्ती आहे, 2021 मध्ये तुम्ही जे बनवता ते तसंच बनवा, लोकांसारखं म्हणायचं हे करू नका. काही दिवस बनवतात, मग नंतर एकदा चालायला लागते, क्वालिटी उतरवतो. तसं नसतं, मग आमचे हे सांगतात त्यात बदल होणार नाही, कारण खूप घरचाच आहे. घरचा घरचा आहे, माझं तूप म्हटलं फुटणारही नाही. म्हटलं बरेचसे जण मला विचारतात हॉटेलवाले, अरे कुक कोण आहे? कुक कोण? कुक माझं घर, कुक म्हणजे माझं गावच म्हणजे असं का? नाही माझं घरचाच आहे. कोण? बायको माझी. कुक कुठला आहे तुमच्याकडे? एवढी वर्ष एखादा घर एकटलेच मिळते म्हणजे त्यांनाही पडतं ना बाबा कुक कोण आहे. कुक नाही मिळणार तुम्हाला म्हणे, कुक आमचाच आहे, फुटणारा नाही आहे कुक. त्याच्यामुळे कदाचित ते असेल की एकच हे असल्यामुळे, आणि आता ते एवढं हात बसलेलं आहे ना, कसं काही गेलं तरी ते बरं प्रमाण ठरलेलंच आहे. आता ते आम्हाला पण सांगत नाही प्रमाण, ते मी कोणाला सांगतही नाही. म्हणजे मला हे मला एकच शिरा शिकवलं नाही, हे शिरा करतात फक्त, हे शिरा करतात तिथे मी लक्ष देत नाही. शिरा तेव्हाच शिकवलं, बाकी काही मला शिकवलं कशाला. तर सकाळचं आलं की मी रोज सांगत होतो मला काहीतरी शिकव, मला उसळ सांग. म्हटलं तुम्हाला शिकवण्याचं मी करते ना, म्हटलं बरं झालं तुम्ही.
शिरा करा, म्हणजे शिरा छान करतात लोक विचारतात. माझ्या शिरा बनवेपर्यंत इथे बरेचसे आयटम झालेले असतात. त्यांनी बघितलं पण कसं आहे ते एक रुटीन बसलेलं आहे दोघांचं, दोघ जण बसलेलं आहे. म्हणजे ते आमच्या बरोबर एक माणूस जरी वेगळा असेल ना तर ते गोंधळ होईल असं होतं. म्हणून ते दोघ जण असल्यामुळे एकमेकांशी बोलतही नाही, त्याप्रमाणे कामं चालू असतात. आमचे कामं चालू असतात, गप्पा राहायचं आणि ते आवरायचं. एका तासात आमचं बरंच तिथे होत असतं. त्याच्यात तिथे माहिती असतं दोघांनाही काय हवंय, ते झालं की तिला काय लागणार, ते झालं की काय लागणार, माहिती असतं. शंभरात एक दोन तसे असतात, ते दिसतात. ते तेवढे काही ते निंद करते घराचा विषय झाली तसं आहे. ते थोडे जण असे पाहिजे ना, शंभर जणांमध्ये एक दोन असणार. सगळ्यांना पसंत पडणार असं नाही ना होत. एक इन्सिडेंट होता असा मध्ये की हे पाम तेलामध्ये वडे करतात. त्यांनी रिप्लाय दिला बरोबर नाही असं हे करत नाही. ठीक आहे, आम्ही पण त्याला रिप्लाय दिला की बाबा तू जे आहे ना तू यायचं इथे बघायचं. आमच्याकडे जर पाम तेल असेल तर तू सांगशील ते आम्ही हे करतो. पाम तेलात जर वडे हे करतो ह्याच्यावर तुझं काय मत असेल तर सांग आम्हाला, असं आम्ही त्याला रिप्लाय पण दिला. किंवा तू सांग तुझ्या वेळेनुसार तू ये डायरेक्ट आलं असतो चालेल आमच्या किचनमध्ये. आम्ही पाम तेलात जर वडे हे करत असतो वड्याबरोबर चटणी ही देत पार्सलला बाकी काय तर बोलू शकत नाही. त्यांना सांगितलं बाबा तुम्ही येऊन बघा जर असेल तर तुम्ही काय सांगाल ते आणि काय जाऊन देऊ शकत नाही ना. आहे ते ओपन आहे आपलं काय काय चोरून काय हे करत नाही. आपण हे घातलं हे करतो. आता लोक मालवणहून येताना मला कॉल करतात, मॅडम किती वाजेपर्यंत आहात तुम्ही, आम्ही निघतोय जेवायला येतोय तिथे. हे खूप आहे माझ्यासाठी. त्याच्यामुळे असा एखादा दुसरा कोणतरी असेल तर नाही हे करत, लक्ष नाही देणार. जे जास्त आहे तिकडे लक्ष देतो बस. आणि आता सांगतेले काय, आता 5 वर्ष झाली सुब्रणचं नाव बऱ्यापैकी आहे. याच्यात आम्ही खूप चांगलं नाव चांगली माणसं कमवली आहेत. खूप चांगलं आहे आमचं. फक्त सुग्रण सांगितलं की बरं माउथ पब्लिसिटी एवढी आहे की लोक सांगतात आम्हाला त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही आलो. आम्ही कुठेही ऍड केलेली नाही. तुम्ही कुठेही बघितलं तर कुठेही आमचं सुग्रणचा बोर्ड दिसणार नाही. कुठे जेव्हा बोर्ड लावले सगळ्यांसाठी हॉटेल आमच्या आईचे पण तेव्हा केव्हा विचारतात लावायला कधी आम्ही कधीतरी लावायला. पण असं आहे सुग्रणच्या नावावर येतात. म्हटलं माझ्याकडे सुग्रण एकच आहे. जागा द्या सुग्रण एकच आहे. आम्हाला इथे लोकल पण विचारतात कणकवली सावंतवाडीला मालवणला करूया का चालू. म्हटलं नको मला. माझं छोटस एक हे होतं ते झालंय आता अजून जास्त नको बस. कारण एक मुलगी आहे, छोटीशी फॅमिली आहे, त्यांना पण वेळ दिला पाहिजे. आणि जिथे मी म्हणत होते मला दिवसाला 2-3 हजार मिळाले तिथे माझं चाललंय ना व्यवस्थित. त्याच्यामुळे बस झालं उगा तिथे जास्त धावायचं नाही. जास्त नाही धावायचं, जास्त धावा आणि डॉक्टरला खर्च करा बस. खूप धावपळ दगदग होते आणि असं होतं. एकदा घेतले ते तसे करून 5 लाख रुपये दिले. मी आता एवढी जण आहेत तिथे ना, पण तरी सुद्धा ती आहेत म्हणून मी त्यांच्यावर सोपवून कधी बाहेर नसते. कधी बाहेर स्टाफ आहे माझा, मी सांगेल ते करतील माझे स्टाफ. पण मी त्यांच्यावर पूर्ण सोडून नाही बिंदास बाहेर राहू शकत. 10 मिनिटं बाहेर आले तरी मी आज जाऊन बघणार काय चालेल. मला लक्षात लागत नाही, काय माहिती नाही मला. पण तो ओटा नाही सोडवत, ते काय माहिती मला असं बोलवून घेतल्यासारखं. घराकडचा ओटा सोडवत नाही, इथला पण ओटा सोडवत. मी आता इथून गेले की तिथे असा एक हे असतो. म्हणजे मला पहिल्यापासून आवड आहे काय आहे म्हणा, पण बिंदास नाही राहू शकत इथल्या इथे बाबा. आम्ही एखादा आयटम करायला गेलो तर लगेच टेबल ओट्यावर घालणार. आता याच्यावर काय पण आता तुम्ही बघितली जागा तेवढी छोटी आहे, किती वावरतो, किती व्यवस्थित ठेवावं लागतं. कसाही पसारा घालून नाही झालं. कारण एक तर हे बघा किती ओपन आहे पडतो, सरळ दिसतं ना ते समोर. व्यवस्थित पाहिजे, नीट नीटकेपणा पाहिजे. हॉटेल नवीन असताना सगळेजण स्वच्छ ठेवतात, 5 वर्षानंतर पण ते तसं पाहिजे. मी आता कलर केलं 3 वर्षांनी चेंज करतो, नाही पसंत पडला तरी चेंज करतो. हे लोक म्हणतात मला बरं वाटतं हॉटेलमध्ये जेवल्यासारखं वाटत नाही. एकदा वातावरणही बरं वाटतं, पुण्यातलंही बरं वाटतं. म्हणे बरं वाटतं तुमच्याकडे आल्यावर. आणि मी पर्सनली लक्ष देते कुठल्याही कस्टमर कडे. हा असं नाहीये माझं एकच हॉटेल
हॉटेल नाही आहे, पावला पावलाला इथे हॉटेल आहे, पण मी चांगलं बनवते म्हणून माझ्याकडे येतच नाही. तर जे माझा रिपीट कस्टमर आहे तो आठवणीने मला हाक मारणार आणि मी बघितलं तर त्यांना येऊन पुढे हा कोण बोलणार, विचारपूस करणार. असं नाही, एक आपुलकी पण आहे, धंदा आहे की धंदा नाही आहे म्हणून आम्हाला इथे थांबावं का लागतं. जे कस्टमर आहेत, मालक कुठे आहेत? मालक जागेवर पाहिजे. कोणताही धंदा म्हटला तरी ते आहेत. स्मॉल स्केल मध्ये तर तुम्हाला पर्सनल तुमची जर टच असेल तर तुम्ही विचला नाही तर गिराईक जात पडतो. कोण नाही आहे, मालक नाही आहे, जाऊया असं पण होतं केव्हा केव्हा. आता एप्रिल मे महिन्यामध्ये एवढं गरम असतं, एवढी गर्मी असते आणि रस्ता लागून आहे. आता थंड वाटतं, एसी नाहीये, पण एवढं गरम होतं, पण तरी सुद्धा माणसं अशी बाहेर खुर्ची घेऊन उभी राहतात, बसतात. तेच खूप वाटतं मला, बरं वाटतं. आम्हाला वाईट वाटतं की ते अरे आणि इथे बसतात ना, अशी काम करत असतात पण जेवत असतात, काय करणार. आपण काय करू शकत नाही. आता त्यांना एसी हॉटेल्स वगैरे पण खूप आहेत ना, मग ती कशाला येतात इथे. आवड आपली आवड आपला आवडतो. तुम्ही त्यांनाच विचारा, आम्ही मालक म्हणून त्यांच्यावर कसे राहत होते ते त्यांनी सांगावं की हे आपल्याला कामगार कसे वापरतात. आम्ही सोपानला कोण कोण मुलगा आहे की काय? सोपानला मुलगा म्हणतात माझा. आता सोपानने एवढ्या नोकऱ्या केल्या तर सोपान पहिल्यांदाच आता 2 वर्ष तो माझ्याकडे कामाला आहे. आम्ही खूप सांगू, पण तुम्ही हवं तर माझ्या माणसांना विचारू शकता कि ते कसे राहतात, कारण मी पण त्यांच्यातली एक म्हणून राहते. मी मालकी नाही, तुम्ही हे करा ते करा ते करा नाही. मी भांडी धुवायला पण जाणार, मी कचरा पण काढणार, मी लादी पण असं आहे मी ना. आणि मला ना आवडत नाही म्हणजे असं हे करायला, हे करा ते करा असं नाही. भांडी आणि आता समीर हॉटेल सुरू झाल्यापासून, समीरला माझ्याकडे 5 वर्ष झाली, सोपानला आता 2 वर्ष झाली. आता एक आतल्या वहिनी आहे, ते आता 5 वर्ष माझ्याकडे आहे, पण ते पण आम्हाला सांभाळून घेत आहेत आणि आम्ही त्यांना सांभाळून घेतो. असं नाही कामगारासारखं आहे, पण काही काही असे असतात की त्यांना नाही जमत. आता माझ्याकडे बरेच जण होते, बऱ्याच जणांनी सोडलं आणि खायले. आता तो त्यांचा वैयक्तिक होता प्रश्न, काय मी काय सांगू शकत. पण अजूनपर्यंत आता 5 वर्षांमध्ये मी कोणाला काढलं नाही माझ्या कामावर. काय पण धंदा चालू दे, महिन्यामध्ये लॉस प्रॉफिट लेवलला कसं आहे. माझ्या स्टाफचा पगार मी 1 तारीखला देते, 1 तारीखला, 1 ते 2 तारीखला माझा पगार मी स्टाफला देते. पहिला मी पगार कट पण नाही करायचा त्यांची सुट्टी झाल्यावर, पण माझ्याकडे आता जवळ 10-12 कामगार आहे, त्याच्यामुळे एकेकाची सुट्टी म्हटली 10 सुट्ट्या झाल्या तरी एकाचा पगार निघून जातो त्याच्यात. म्हणून मग आता मी ते मग कसं होतं त्यांचं, हा माझा पगार कट केला नाही, मग दुसरी म्हणणं अरे माझा केला कट, असं योग्य नाही. केलं तर ते सगळ्यांनाच लागू केलं पाहिजे, म्हणून मग कुठेतरी ऍडजस्ट झालं पाहिजे. म्हणून मग मी तो, आणि कसं होतं आम्ही राहिलो तरी काय पगार कट करत नाही, एक असं पण होतं, त्याच्यामुळे मग तो पगार कट केला जातो. आणि महिन्यातली आठवड्याची 1 सुट्टी मी त्यांना दिलेलीच असते, असं नाहीये बाकी सगळ्या हॉटेलला सुट्टी नसते, पण आम्ही सोमवार कंपल्सरी बंद ठेवतो. मग तुमचे दिवस 25 ते 26च भरतात ना, याच्यात तुम्ही 2-3 दिवस सुट्ट्या घेतल्या तर काम केलं की तुम्हाला पगार कसा द्यायचा. शेवटी सगळी मॅनेज आम्ही, आता इथे आमचं नाही भाड्याचं आहे इथे, हे मला सगळं बघावं लागतं. बरं असं नाही की जे आम्ही आणतो किराणा म्हणा भाजी म्हणा सगळं उंचीच आणतो, असं कमी निमितलं नाही वापरत होतो, क्वालिटी चा देतो म्हणून. बाकी ज्यांचं महिन्याभराने पेमेंट करा असं नाही, आमचं आलं की लगेच पेमेंट, लगेच पेमेंट. चला स्टाफला पण विचारू शकता, ते सांगू शकतो वहिनी काय करतात, दादा काय करतात. हे मी कधी त्यांच्यावर ओरडत नाही, हे ओरडतात चुकलं तर, पण त्यांचंही काही कंप्लेंट नसते, कारण चुकतं म्हणूनच बोलतात. आता गर्दी असेल तर हे मी असतेच आतमध्ये, पण हे पण आतमध्ये जातात भांडी पुसण्यापासून वगैरे सगळी कामं करतो. आम्ही असं म्हणत नाही अरे अर्धा कामगार आहेत, आम्ही का करायची कामं. त्यावेळेला पर्याय नसतो, त्यावेळेला गर्दी असते, त्यावेळेला मी ओरडत असतो लवकर द्या लवकर द्या लवकर द्या. माझ्या स्टाफला माझे मी भांडायला लागलो त्यांच्या, तुम्ही बघून घ्या, कारण तुमच्याबरोबर भांडणं म्हणजे किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की मी ह्यांच्यापर्यंत पोचवतच नाही. मी आतल्या आता सॉल्व्ह परत ह्यांना सांगितलं की हे चिडणार आतमध्ये भडभडणार, मग मी सांगतही नाही काय, माझं मीच बघते. आम्ही चिडणार कसं असतं, शेवटी काय ते समजून घ्यायवर असतं. हा ते तेवढं पण पाहिजे ना, शेवटी थोडं तरी स्टिक किती आता गरम राहील तर कोणीतरी स्टिक राहायला पाहिजे, नाहीतर सगळे जण फाटवत. पण एक आहे की सगळेजण माझे सगळे आता हे आता पोरगे तर बाहेरच असतात ना, सुद्धा माझे कस्टमर बऱ्या पैकी हे करतात. आज बाहेर आज बाहेर असा चालू असतो त्याचा, आणि तो आधी येतो लवकर म्हणून बरं पडतं आम्हाला, कारण आम्ही दोघं जण जिथं सगळ्यात लवकर पहिला येतो.
तो खूप बाहेरचा लावणं नुसतं बनवून उपयोग नाहीये. आम्ही शेवटी ते इथे तयार पाहिजे ना, लागलेलं पाहिजे तर ते देणार ना. बरं वाटतं म्हणजे एवढं आता लोक विचारतात ना, अरे तुमची नोकरी म्हणजे वय काय काय, जे असे पोरगे कचरा पण लाजत नाहीत पोरगे माझे अजिबात टेबल पुसायला कचरा काढायला अजिबात लाजत नाही. मग एखाद्या आता त्यांच्या बरोबरची मुलं मुली आले तर टेबल कसं पुसू कचरा काढू लपन अजिबात नाही, ते आवडीने जाणार करायला. हे बरं वाटत त्याच स्वतःच असतं ना, तो माणूस असं काम करू शकतो म्हणून मला बरेच कष्ट. तो मुलगा आहे का तुमचा म्हणजे तो असा ओरडतो कसा तुमच्यावर? मग अगदी मालक असल्यासारखा ओरडतो स्टाफवर पण, लवकर द्यायचं पटकन द्यायचं, त्याचही तसं काही नाही करताना. मम्मी कशाला माहिती आहे तो ओरडत बसतो, लहान आहे सगळ्यात. पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या स्टाफला जेवण वेगळं नाही, आणि तुम्ही माझ्या स्टाफला आधी हे विचारा, स्टाफला पण विचारा ह्या गोष्टी. स्टाफचं जेवण नाही वेगळं, माझा स्टाफ काय खातो कधी खातो आमचं फॅमिली मेंबर आहे. मी काही बघत नाही, मी अजूनपर्यंत त्यांना खाण्याबद्दल काही सांगितलेलं नाही. तुम्ही काम करताय तुम्ही खाल्लं पाहिजे खा, आणि त्यांच्यावर जे ते बनवतात जे आम्ही बनवतो ते खातात आणि आम्ही पण तेच खातो. आमचं वेगळं नाही, माझ्या स्टाफचं वेगळं नाही किंवा कस्टमरचं वेगळं नाही. जे कस्टमर साठी बनलं जातं तेच मी आणि माझा स्टाफ खातो. आणि माझ्या घराकडे घराकडे पण आम्ही जे बनवतो ते आमचं घराकडे आई एकटी स्टाफला विजय स्टाफला कधी म्हणजे मी अजूनपर्यंत बाबा तुम्ही हेच खायचं तेच खायचं आज वेजच खायचं. आता काही काही ठिकाणी असं असतं की वीक मधन एकदा स्टाफने नॉनव्हेज खायचं, असं काही नाही. मी बघतही नाही तुम्ही काय खाता, मी राहतच नाही तिथे, तुम्ही खा काय. प्रत्येकाला तर कोणाला रोज चिकन पाहिजे, किती खाऊन खाऊन किती खाणार आणि नाही बघत एवढ्याच्या गोष्टी, एवढं काम करताय. आणि मला नाही एखाद्याच्या पोटासाठी असं बोलणं किंवा त्याच्यासाठी वेगळं पटतच नाही. आता बऱ्याच ठिकाणी आम्ही विचारलं ना हॉटेलमध्ये स्टाफचं जेवण वेगळं बनवलं जातं किंवा त्यांना, आणि असे इथे हॉटेल्स आहेत ना की जिथे बोर्डवर लिहिलेलं असतं स्टाफने फक्त उसळपाव खायचं, असे आहेत जिथे साऊथ वगैरे म्हणजे साऊथचे प्रकार मिळतात, ते डोसे इडली बिडली होतात. आता ते जर त्यांनी खाल्ले तर किती हे होतात सांगा. म्हणून त्या मालकाने लिहिलेली आहेत पाट्या, स्टाफ साठी फक्त उसळपाव वडापाव, बाकी काय नाही खायचा नाश्ता. कारण असे म्हणतात आम्हाला. आता माझ्याकडे सुद्धा एवढ्या बायका नाही की काही जणी पैसे खर्च करतो. दोघी का अशा होत्या ना की पहिल्या हॉटेलचा अनुभव त्यांना होता की इथे आलेल्या होत्या, मग त्या सांगायच्या की आम्हाला अशा अशा ठिकाणी असं वागवायचे असं करायचं तुमच्याकडे बरं वाटतं. आता काही आणि त्या सोडल्यात काही राहिल्यात, पण ज्यांनी सोडलं मग त्या म्हणतात आता परत येऊ का. मग आता येऊ नका कारण आता ऑलरेडी आहे आमच्याकडे. बरीच वर्ष आहे पहिल्यापासून, बरीच वर्ष आहे. मग सांगावं लागत नाही ओरडत असतो पण ती काही नाही ती म्हणजे दादा दादा करून हे झालं तर मालक मालकीन असं नाही, दादा वहिनी ताई एवढंच आमचं रिलेशन. आता मी त्यांच्या बरोबर असेल तर तुम्ही अनोळखी माणूस म्हणणार पण नाही मालकीन कुठे आहे. आम्हाला सगळ्या बायकांना गोळा केलं त्यांनी ठेवलं मालकीन कुठे करणारच नाही असं हे असतं. एवढी मी त्यांच्यात असते, एवढी मी त्यांच्यात असते. सेलिब्रिटीचे आपले स्टाफचे पण आहे म्हणजे असे प्रत्येक प्रोग्रामला वगैरे काय असं हे असतं. पण माझ्यासाठी स्टाफ माझा वेगळा नाही, ही माझी फॅमिली आहे एवढं मी सांगते तुम्हाला. मला पण कसंही वाटतं कधी काही त्यांच्यावर प्रसंग असेल किंवा काय, मी बाहेरच्या आहेत ना त्या जातात ना आता पावसाळा वगैरे काय त्यांना गाडी मिळत नाही ना, मी सांगते तुम्ही एक 6-7.5 वाट बघा, नाही मिळाली गाडी तर फोन लावा घेऊन सोडणार घरी. पावसात जाऊ नका, कोणाच्या गाडीने जाऊ नका, चालत जाऊ नका, आम्ही सोडणार. कोणाच्या गाडीने जायचं नाही, मला त्यांना आम्ही सांगितलेलंच आहे. पहिल्यांदा आमच्या आल्या ते सगळे लेडीज झालं बनवणार हीच, त्यामुळे आमच्याकडे मोठा खूपचा काय विषय. जागा कमी आणि मग जागा कमी आहे पुरुषाला तिथे वावर त्याला पण मग शेवटी मग लेडीज असतात. आणि पहिल्या आल्या सुरुवातीला बायका 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 झाल्या, मग म्हटलं अरे मला तर कशाला पाहिजे तर मदतीला पाहिजे, चिरून कापून देणं वगैरे हांडी पिंडी ह्यांना. आणि बायका असले की कशा आम्हाला सुटसुटीत काम करायला मिळेल. बऱ्याच जणी माझ्याकडे डायरेक्ट घरातून माझ्याकडे आलेले आहेत, असं नाही की 2-3 हॉटेल सोडून आले आहेत असं पण नाही. पहिल्या ज्या काही काही आहेत ना4-5 दिवस जो माणूस आला ना तो 6व्या दिवशी येतो. आमच्याकडे 8 दिवस टिकला तो टिकला, ज्याने सोडला ते 2-3 दिवसातच गेले, परत आले नाही, परत नाही आले असं. आणि ट्रेनिंग द्यायची गरजच नाही, त्या आपोआप बघून शिकलं जातं किंवा काही सांगितलं जात नाही.
काही केलं जात नाही. आता पहिलं बायकाच आहेत ना, थाळ्याला होतात, त्यांचं क्रम त्यांना सांगितलेलं आहे. पण थाळी लावायला सगळ्यांनी येत नाही, एका दोघच जणांना थाळीची माहिती आहे. तर सर्विंगला आम्ही जास्त येतांमध्ये असतो. आता किचन मध्ये काय चिरायचं आहे, पीठ मळायचं आहे, मला सोलकडी करायची आहे, भांडी घासायची आहे, एवढंच काम आहे. तुम्ही ते तर कोण येत बघणार ही, त्यामुळे बाकीचा काय विषय. आणि बाकी एक दोघी बहिणी आहेत की त्या वडे भजी वगैरे करतात, पण त्यात जास्त काही हे नाही. पहिल्या त्यांना नाही जमायची भजी, कुठे जाड पीठ व्हायचं, कुठे पातळ पीठ व्हायचं, आज ते काको. पण हळूहळू हळू मग ते असं असं करून आली 8 दिवसात. पण ते 1-2 दिवसात नीट नाही आली म्हणून जर त्यांना सांगितलं असतं आता नका करू हा तुम्ही, मग त्यांना ते जमलंच नसतं. सगळ्यांना मला भांड्यांना ठेवावं लागलं असतं. पण ज्यांना आल्यात त्या 1-2 वहिनी आहेत ना, आल्यात मी बघितलं आणि मला कमाल वाटायची. अरे घरी जेवण करतात, बायका तर आहेत, लग्न झालेल्या आहेत, घरी जेवण करतात, ह्यांना इथे का जमत नाही. माझं असं आहे, घर केलं आणि दिलं नाही, ते व्यवस्थित दिलं पाहिजे. आंघोळी म्हणजे ती एक सारखा लेअर आला पाहिजे तिचा, ते मध्ये जाड, कडा जाड, एक मध्ये पट्टी पातळ, असं नाही पाहिजे. मी माझ्या मुलीला पण ओरड नाही, असं नाही. हे पण ट्रेन दिली आहे, चतुर्थी आम्हाला तिने गणपती मध्ये ताप खूपच कमी होता, आलाच नव्हता, एक दोघच होतो. माझ्या मुलीला उभं केलं, आंघोळ्या काढायच्या, आंघोळी सतत 2-3 तास उभं राहून आंघोळ्या काढायच्या, असं तरच आलं आमचं. पण असं आहे, आता सगळ्यांना आंबोळ्या पण तशा नीट काढता येत नाही. मग मी त्यांना तो गॅस वगैरे अगदी हे करून देते, फ्लेम काय केवढी पाहिजे ते, मग त्याच्यावर तशा काढायच्या. मी सांगितलं असा कलर पाहिजे, अशी साईज पाहिजे. आता यायला लागलं, वडे काढतात चांगली भजी, आंबोळी होतात आंबोळी पण काढतात, चपात्या वगैरे ते व्यवस्थित शेकल्या गेल्या पाहिजे किंवा लाटल्या गेल्या पाहिजे. चपात्या कसं होतं, कोणाकोणाच्या मध्ये पातळ कडा जाड होतात, भाजल्या जात नाही. मी सांगते तुम्ही हॉटेल म्हणून करू नका, तुम्ही तुमचं घरातलं घर करतो. मी तुम्ही काय घालताय, किती वापरताय बघत नाहीये ना, तुम्ही त्याच्यामध्ये किती तेल घालताय, किती काय करताय मी नाही बघत आहे. मग चांगलं करा, मी म्हणत नाहीये किती एवढीशी मिरची घाला, एवढं लसूण घाला आणि पेस्ट करा, व्यवस्थित घाला. चांगलं कसंही नाही करून द्यायचं, प्रमाणातच घातले पाहिजे. पहिली वडे सोडताना एका बाजूने पीठ असायचं, नंतर अशी सोडताना वर 3 बोट दिसायची त्यांची, कारण ते सोडायला नाही यायचं ना त्यांना, असं सोडताना ती बोट दिसायची. म्हटलं हे लाईन नाही पाहिजेत, म्हटलं एकसारखं पाहिजे कव्हर, म्हटलं मग ते कसे सोडायचे. आता हे जर मी त्यांना सोडलं असतं तर सगळ्या गोष्टी मलाच करायला लागल्या असत्या, मग ते कसं ते बरोबर आता करतात.